हरिओम, मी छायावीरा शेजूळ, सहकार नगर उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर. मी 2010 पासून बापूंकडे आहे. माझी मुलगी 2016 मध्ये तिचं लग्न झालं. नंतर 2018 मध्ये ती प्रेग्नंट राहिली. पण तिला असा प्रॉब्लेम होता की जेव्हा मी डॉक्टर माझ्या माझ्या मुलाचंही लग्न झालं, मुलीचंही झालं, सुनबाई ऍडमिट होती तिला टायफॉइड झाला म्हणून. आणि मुलगी म्हणे, आई मला पण मॅडमला भेटायचंय ग, म्हणे मला जरा बरंच वाटत नाहीये. तर मग आम्ही असं दुपारच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये गेलेलो आणि त्या मॅडम म्हणजे ज्या की ज्यांनी माझ्या मुलांनाही माझी डिलिव्हरी ज्या मॅडमकडे होती झालेली त्याच मुला माझ्याही मुलांचं मुलीचं आणि सुनबाईची ट्रीटमेंट त्याच मॅडमकडे, म्हणजे त्या मॅडम मला आईसारख्याच. म्हणून मी मॅडमला म्हटला, मॅडम योगिता वीरांना असा असा त्रास होतोय त्यांना काहीतरी. पण त्या म्हणे ठीक आहे. तर मग दाखवलं तर त्यांनी म्हणे गुड न्यूज आहे बरं. मला एवढा आनंद झाला, डोळ्यातून आश्रू आले. पण मी पहिले घरी गेले बापूंच्या फोटो समोर, बापूंना हात जोडले, बापूंना सांगितलं, बापू तुमची नात प्रेग्नंट आहे बरं. तर बापू म्हणे ठीक आहे. तर म्हणजे माझा हा मनातला स्पंदन की ठीक आहे. पण मी आल्यावर मला नंतर दुसऱ्या महिन्यात मला मॅडमनी सांगितलं. पण तिचा प्रॉब्लेम असा आहे, एक तर ही प्रेग्नन्सी राहू शकत नाही. हा 1000 महिलांमधून 10 महिलांना कमीत कमी हा प्रॉब्लेम, त्याला काहीतरी इंग्लिश मधून बायक्रॉनिक काहीतरी म्हणतात. पण तो असं आपली सगळ्या महिलांची गर्भपेशींचा प्रकार वेगळा असतो, तिचा वेगळा होता. म्हणजे एकाच साईडला तिचा गर्भ वाढलेला आहे, एका उजव्या कुशीतच तिचा गर्भ वाढ होणार. मॅडम म्हणे हिचा 100% तर सिझर करावंच लागणार, पण 4 महिने आपल्याला खूप काळजी घ्यावं लागणार. मग एप्रिल मध्ये मी मुलांना लगेच आम्हाला मार्च मध्ये एप्रिल मध्येच म्हणजे न्यूज कळाली. मग मी मुलांना मुंबईला पाठवून दिलं, माझ्या सुनेला आणि मुलाला. म्हटलं जा बापूंना दादांना सांग की ताई असा असा आईचा निरोप आहे, एवढं फक्त दादांना सांग. मुलं गेले दादांना, सुचित दादांशी बोलले, म्हणे दादा दिदी ताईचं गुड न्यूज आहे, पण आईनी तुम्हाला सांगायला सांगितलेले आहे. दादांनी सांगितलं आईला सांगायचं, काही काळजी करायची नाहीये, फक्त योगिता म्हणजे योगिता वीरांना सांगा, म्हणजे जी जी प्रेग्नंट आहे तिला सांग की गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज वाचन कर, मोठ्या आईचा नामस्मरण कर आणि व्यवस्थित होईल सगळं. तर मग आम्हाला 4 महिने तर तो धोका तर मॅडमनी सांगितलाच होता डॉक्टरांनी, तर तोही टळला. तिचे 9 महिने झाले, पण सीझरची आम्ही डेट आम्हाला सीझर करायचं होतं 100% ते माहिती होतं. म्हणून आम्ही आपलं डेट काढली डिसेंबरमध्ये. तिचं बाळाचा जन्म झाला, बाळाचा जन्म झाल्यावर पण त्यावेळेस पण असा प्रॉब्लेम असतो म्हणतात डॉक्टरांना, डिसिजन घ्यावं लागतं की बाळ काय. पण शेवटी डॉक्टरांनी बी तो डिसिजन पण चुकीचा खोडून काढला की आम्हाला तो निर्णय पण नाही घ्यावा लागला. बाळ आणि बाळांतीन दोन्ही व्यवस्थित सुखरूप दिले. आणि तिचाही विश्वास बापूंवर होताच, कारण ती अनिरुद्ध पौर्णिमेला परेडला जायची, तर त्याच्यामुळे तिचाही होता. आणि तिने तो डॉक्टरांनी जो प्रॉब्लेम सांगितला तो नेटवर सर्च वगैरे काहीच केलेला नाही, तिच्या मिस्टरांनी पण काही सर्च केलेलं नाही. पण त्यांचं म्हणणं की पाहायचं पण नाही आणि आपल्याला त्याच्यात जायचंही नाही. मग मी म्हटलं आपला डॅड आहे ना, डॅड सगळं काही करेल. मग डॅडनी तिला व्यवस्थित देऊन बाळाचा जन्म झाल्यावर पण बाळानी जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, जेव्हा ती बाळ आता 1 तासाभरानी 2 तासांनी जेव्हा फिडिंग करत तर ठीक, नाही केलं त्याचंही वजन 1900 ग्रामच बाळाचं. पण म्हटलं ठीक आहे, पण फिडिंग केली तर ओके, नाही केली तर आपल्याला बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल. पण 3 तासात बाळही फिडिंग करू लागलं, म्हणजे हा एक चमत्कार म्हणत नाही तो माझ्यासाठी एक अनुभवच खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे डॅड डॅडच आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञा.